नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण, आम्ही भटके या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आम्ही भटके प्रस्तुत ग्रेट भेटमध्ये आज आपण भेटणार आहोत ठाणे गणेश उत्सवच्या पेजच्या संचालकांना आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांचा प्रवास कसा होता किंवा या त्या प्रवासात त्यांना किती अडथळे आले हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. पहिले सर्वात प्रथम तुमचं या चॅनलवर स्वागत. प्रत्येकाने आपापली ओळख करून द्या. ओके, मी सुशांत जाधव, सध्या बँकेत जॉबला आहे. ऋषिकेश पाटील, सध्या ग्राफिक डिझाईन करतो. मी अपूर्व तिवारी, सध्या तरी मी मला सांगा की हा जो संकल्पना होती ठाणे गणेश उत्सव पेज ही सध्या तरी नवीनच आहे म्हणजे ठाण्यासाठी तरी आणि तुमचा पेज हा एकमेव पेज आहे जे ठाण्याचे सगळे गणपती बघतो तर ही संकल्पना कुठून आली? ओके, संकल्पना पेज चालवण्याची किंवा ओपन करण्याची संकल्पना कुठून आली किंवा कशी म्हणजे त्याच कसं जुळलं किंवा तुम्ही कसे भेटला हे थोडक्यात सांगा. संकल्पना अशी होती की ठाण्यात जुने मंडळ खूप आहे पण त्यांच्याकडे एक प्लॅटफॉर्म होतं जिथे ते त्यांचे गणपतीचे जे फोटोज असतील किंवा व्हिडिओज असतील त्यांच्या आगमन सोळ्यापासून ते विसर्जनापर्यंत जिथे ते डिस्प्ले करू शकतील किंवा त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटू शकतो त्याच्याच विचारातून आम्ही असे लोक एकत्र आलो ज्यांना गणपतीला एक आपल्या कलेतून पुढे आणायचं होतं. ठाणे गणेश उत्सव पेज हा याची स्थापना कधी झाली म्हणजे सुरुवात लोकांसमोर पहिल्यांदा कधी आला? ओके, याची सुरुवात 13 सप्टेंबर 2014 रोजी झाली. 23 सप्टेंबर 2014 रोजी आणि ह्या 2014 पासून ते आतापर्यंत या पेज थ्रू लोकांपर्यंत ठाण्यातली सगळी गणेश उत्सव मंडळ पोहोचले गेली. ते पूर्ण ठाण्यातली ऑल ओव्हर शहर कव्हर करून एकमेव पेज आहे ज्याचा ठाण्यातल्या गणेश उत्सवाचं प्रतिनिधित्व करतोय. 14 गणेश 14 2014 मध्ये स्थापना झाली आणि आज या मंडळ म्हणजे पेज थ्रू किती मंडळ कनेक्टेड झाली असं काही एक अमाऊंट आहे का तुमच्या? जवळपास 50 ते 60 मंडळ जे ठाणे सिटी वागले स्टेट लोकमान्य नगर आणि घोटबंदर पर्यंत आम्ही आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आम्हाला दिघापर्यंत दिघापासून डोंबिवलीपर्यंत जे कॉन्टॅक्ट आहे ते आम्हाला येतात फेसबुक पेज आणि वर्बली कॉन्टॅक्ट जे असतं म्हणजे ह्याचा मित्र आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये फेसबुक असे कॉन्टॅक्ट सुद्धा आहेत जे कळवा आहे डोंबिवली आहे. डोंबिवलीमध्ये तर आता सुरुवात झाली आहे ठाणे डोंबिवलीचा एक पेज आहे पण कळवा या मुंब्रा या साईडचे जे मंडळ आहेत ते स्वतः पेजवर मेसेज करतात की तुम्ही आमच्याकडे व्हिजिटला आहे आमचे गणपतीचे फोटो तुमच्या पेजवर टाका तर तो सुद्धा एक म्हणजे ठाणे कव्हर करायला आम्हाला एक हे होत आहे. तुम्ही ठाणे गणेशोत्सव पेज चालू केलात आता जसं तुम्ही म्हणाल की 7-1 मंडळां तुमची जुळली पण मंडळांचाही तुम्हाला तेवढा सहकार्य आहे का? हो, मंडळांचं असं सहकार्य बघू शकतो कारण मंडळांच्या सहकार्याशिवाय गणपतीच्या मूर्तीपर्यंत पोहोचणं किंवा ती सगळ्या प्रोसेसमध्ये जाणं आगमनापासून ते विसर्जनापर्यंत मंडळाच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं. 5 वर्ष कंटिन्यू करतं मंडळांनी तेवढं सहकार्य केलं त्याशिवाय आज सर्व लोकांची मेहनत त्यासाठी लाभली गेली. जसं पोलिसांचंही सहकार्य असू शकतं कारण गर्दीमध्ये लोकांना अडवलं जातं गणपतीपर्यंत जाणं त्यात जर आपण एखादा कॅमेरा घेऊन जातोय किंवा तो पेज थ्रू जातोय तर त्याचं एक वेगळी छबी निर्माण होते. जसं आता तू बोललास की 5 वर्षाचा प्रवास होता तर 5 वर्षाच्या प्रवासामध्ये अडथळे तर नक्कीच आले असतील तर मग ते जाणून घ्यायला छोटासा काहीतरी काही एक असा एक असा क्षण होता की जेव्हा अरे नको बस आता म्हणजे खूप केलं आणि आता थांबवूया असाही एक टर्निंग पॉइंट असतो तर असा कधी झाला होता का? लास्ट इयर जेव्हा आम्ही गेलो होतो पोस्टिंग वेगळी असते पण आज जर मी विदाउट इन्व्हिटेशन तुमच्याकडे व्हिजिटला आलं तर तुम्ही काय म्हणणार म्हणजे आज आलात तर तुम्ही आमच्या समोर तरी ते वाईट बोलू नका पण त्यांनी ते केलं आणि त्यानंतर आम्ही काय डिसाईड केलं की बाबा आज हे झालंय तर आपण या क्षणी थांबू आणि ते काय ते बंद करू कारण खूप केलं आणि आपण त्यासाठी कुठल्याही मंडळाला सांगत नाही की बाबा आम्हाला पैसे द्या आम्ही तुमची पोस्टिंग करतो किंवा आम्हाला हे पाहिजे का तुम्हाला ते पाहिजे आम्ही फक्त आमचं पोस्टिंग करतो आणि त्यावर पण आपल्याला हे सगळं ऐकायला भेटेल तर ते आमच्यासाठी एक डिमोटिवेशन सारखं आहे. तरी पण या वर्षी आम्ही सोचतो की चला काहीतरी मंडळ काही मंडळांचा सपोर्ट असतो काहींचा नसतो तेही तुम्ही इग्नोर करून आज पुढे कार्यरत आहात. मला सांगा की ठाणे गणेश उत्सवाचं मंडळाला खूप सहकार्य झालं असेल गणेश उत्सवचा तुमचा पेज आहे त्याच्या थ्रू
मंडळांचे जे मंडळ आहेत ज्यांना नावाजलेले नव्हते त्यांनाही तुम्ही वर आणलं. अशी काही मंडळ आहेत का जी आज त्यामुळे वर आली आणि आज लोकांपर्यंत पोहोचली आहे? काही मोजकी मंडळ आहेत का? ओके, म्हणजे ब्रह्मांड साईडला जी मंडळ होती जी गणेशोत्सव अनेक वर्षापासून साजरे करतात, पण ठाण्यातला ब्रह्मांड एवढा काही लोकली डेव्हलप असेल, पण गणेशोत्सव तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरे होते लोकांना माहिती नव्हतं. किंवा आपल्या इथे तीन पेट्रोल पंप साईडला एक खूप जुने मंडळ आहे जी शाडो माझीचे मूर्ती बनवतात, जी आपली परंपरा जपते, तरी ती लोकांपर्यंत पोहोचत नव्हती. ज्या फेसबुक पेज वर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला, काही व्हिजिटला आम्ही गेलो, त्यामुळे जेणेकरून लोकांपर्यंत ते पोहोचले गेले की ही मंडळाची परंपरा जपत आहे. तुम्ही पेज वर काय कन्सेप्ट ठेवून पोस्टिंग करता, कसं काय असतं, किंवा फक्त एकच मंडळ घेऊन पोस्टिंग करायचं, किंवा कसं काय, म्हणजे काय कन्सेप्ट असतो तुमचा पोस्ट वर, पेज वर पोस्टिंग? तर असे म्हणजे प्रत्येक मंडळाची जगत असते कंडिशन, फक्त म्हणजे गणेशोत्सव आला की त्याला एक वेगवेगळ्या म्हणजे आगमन सोहळ्याच्या पोस्टिंग असते, किंवा इतर मंडळांकडून जे इतर उपक्रम राबवतात त्यांचे सुद्धा पोस्टिंग याच्यावर होतात. मग त्याचा आम्ही मध्ये लाईव्ह व्हिडिओ थ्रू गेलो, फेसबुक पेजचे आमच्या इथे लाईव्ह व्हिडिओ त्यावरती टाकलं. किंवा गणपती व्हिजिटला जरी जाते त्यावेळी ते काही लोकांना घरी बसूनही त्यामुळे दर्शन भेटतं, सगळ्यांनाच त्या मंडळाला जाणं त्यावेळी बाप्पापर्यंत पोहोचण्या शकत त्यांना त्यांना फेसबुक पेज मध्ये आपण दर्शनही देऊ शकतो. आणि मी आता हा पेज चालू केला, त्याला 5 वर्ष पूर्ण झाली, मनात काही हेतू असतील तर ते साध्य झालेत का या 5 वर्षात? हो, बऱ्याच प्रमाणात झालेलं असं बोलू शकतो, कारण एवढ्या लोकांना एकत्र आणायचं शेवटी एक शिवधनुष्यच होतं, कारण शेवटी सगळी मंडळ आहेत ते त्यांच्या परीने काम करत होते एवढी वर्ष, पण त्यांना एका छताखाली घेऊन यायचं काम आज फेसबुक पेजद्वारे झालं. त्याच्या थ्रू समितीची स्थापना झाली आणि या समितीच्या स्थापनेमुळे खूप प्रश्न त्यांचे, कारण सगळी मंडळ त्यांच्या त्यांच्या लेवलला प्रश्न सगळेच फेस करत होते, बट ते एकत्रीकरण झालं त्याच्यामुळे ठाणेभर महापौरांनी जी बैठक घेतली त्यातून क्विक डिसिजन्स भेटले, त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशनही या गणेशोत्सवामध्ये आपल्याला दिसू शकेल. आता तू जसं म्हणालास की समिती स्थापन झाली, तर असं म्हणावं की धनुष्यबाण समिती आहे आणि त्याची जी स्ट्रिंग म्हणतात ते ठाणे गणेशोत्सवचा पेज आहे, कारण की दोघांमुळेच आज मंडळ आणि समिती हे जुळली जाणार आहे. ह्यामध्ये तुम्ही काही डिसिजन्स घेतलेत का की मंडळांनी असं करावं किंवा असं झालं तर गणेशोत्सव असा साजरा होईल, असं काही तुम्हाला वाटतं का? मंडळांकडून म्हणजे जे डिसिजन आहेत की मूर्त्यांची उंची किंवा आगमन सोहळ्याला कमी पतक किंवा अजून काय काय जे विषय आहेत जे मंडळ नाही जास्त हे करू शकत की आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे हे, पण महापौरांच्या झालेल्या सभेमध्ये महापौरांनी सुद्धा तेच आम्हाला सांगितलं की तुम्ही मंडळांना सांगा की तुमच्याकडून समितीकडून किंवा तुमच्याकडून, तर यापुढे आमचं हे तेच असेल की आम्ही जाऊन सांगावं मंडळांना की बाबा तुम्ही मूर्त्यांची उंची कमी करा, कारण बाप्पाचं विसर्जन हे चांगल्या रीतीने झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही आज पेज चालवतो, तर किती जणांची टीम आहे आणि कसं काय कसं काम करतं किंवा शेड्युलिंग कसं असतं तुमचं? टीम सध्या आहे 7-8 जणांची टीम आहे, पण काही ऍक्टिव्ह मेंबर्स काही अनऍक्टिव्ह मेंबर्स असे आहेत, पण जे आम्ही 4 आहोत ते कंटिन्युअस ऍक्टिव्ह असतोच आणि कुठेही जायचं असेल काही करायचं असेल 4 आम्ही तिथे असतो. तर आता तू जसं म्हणालास की ऍक्टिव्ह आणि नॉन ऍक्टिव्ह, असेच पेजवर ही काही गोष्टी असतात की आता जसं तुम्ही तुमच्या आता तू जसं म्हणालास की बँकेत आहे स्टडीज करतोय, तुम्ही तुमच्या टाइम म्हणजे एक असतो की आपण मग ना एवढ्या वेळा हे करायचं आहे तर तो मॅनेज करूनही तुम्हाला पेज चालवायचं, तर सगळ्यांना असं वाटतं की ह्या गोष्टीचे पैसे भेटतात, तर मलाही उत्सुकता आहे की खरंच भेटतात का भाऊ पैसे, म्हणजे हे असं आज लोक असं विचार करतात की नाही पेज टाकला युट्यूब चॅनल खोललं तर अर्निंग चालू होते, तर असं काही असतं का बाबा? तर मलाही सांगा. असं खरंच काही नसतं, त्याचा आशीर्वाद भेटतो, त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला? म्हणजे हे एक हाऊस म्हणून म्हणजे आज जो असं म्हणावं की इंटरनेटचा जो पैसा खर्च होतोय किंवा मेन म्हणजे इंटरनेट पैशापेक्षा जो आयुष्यातला वेळ खर्च होत आहे तो फक्त एक आनंद आणि लोकमान्यांनी जी सुरुवात केली त्याच्यासाठी असते, कारण की नाही कारण की हे लोकांचा विचार असतात की असं अच्छा ते लोक ते करतात तर त्यांना ती गोष्ट भेटत असावी, म्हणून ही एक छोटीशी नाही नाही कुठलंही पेड प्रमोशन आहे नसतं याच्यावरती, जेणेकरून लोकांकडून ज्या पोस्टिंग येतात किंवा आम्ही जिथे व्हिजिटला जातो त्याच गोष्टी पुढे पेज थ्रू अनेक लोकांपर्यंत पोहोचले जातात. आता जसं तू म्हणालास की मंडळ आहे आणि ठाण्यात आज एक 60-70 अकाउंट वर मंडळ असते, काही जुनी आहेत काही नवीन आहेत, तर अशी काही मंडळ आहेत का की जी जुनी आहेत आणि परंपरा जपत आहेत किंवा अगदी कशा प्रकारे जपत आहेत?
जुने मंडळ बघायला गेलं तर लोकमान्य नगर ठाण्यामध्ये अष्टविनायक मंडळ याच्या इको फ्रेंडली मूर्ती गेले सलग अनेक वर्ष आणत आलंय. ते खरंच चांगली गोष्ट आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुळे आपल्या पर्यावरणात किती त्रास होतो. तसेच अनेक मंडळाचे ढोल तशावरतीच फक्त आहेत, कारण डीजे वरती आपल्याच शेवटी त्रास होतात. तशा ढोल तशा आपली एक परंपरा जपतोय. गुलालही इथे मंडळ आहेत. इथे एक किसन नगर मध्ये एक मंडळ आहे ज्यांनी गुलाल बंद केला, किंवा मशिदी जवळ इथे मंडळ आहे तेही कम्प्लीट गुलाल बंद ठेवतो. किंवा जेव्हा त्यांचा अजान असेल त्यावेळी हे डीजे किंवा जे काही वादन असेल ते बंद ठेवतात, जेणेकरून आपल्या लोकांमध्ये जे बंधुभाव वाढेल तशी मंडळ आहे. हिंदू मुस्लिम हो, तू आता जसं म्हणालास की अनेक प्रकारचे मंडळ आहेत ज्यांनी ही गोष्ट केली आहे, किंवा ढोलताशा पथक हे पारंपरिक वाद्य आणले. तर ढोलताशा पथ जसं गणेश उत्सवाचं रंगत आहे, त्यांची मदत होते का, किंवा तुमची मदत त्यांना काही झाली आहे का आतापर्यंत, किंवा काही कॉन्टॅक्ट मंडळा थ्रू पर्यंत पोहोचले, किंवा काही असं का झालंय का तुमच्यामध्ये गोष्टी? खूप वेळा झाल्या असं. आणि खूप म्हणजे पथक असे आहेत जी नवीन असतात, किंवा मुंबईची पथक आहेत किंवा मुंबई उपनगरातली पथक आहेत, त्यांना ठाण्यात वाजवायची आवड असते पण त्यांना मंडळाशी कॉन्टॅक्ट करता येत नाही. सो त्या काही काही लोकांना माहिती आहे की ठाणे गणेश उत्सव पेज आहेत, तर ते लोक त्या पेजवर मेसेज केलेले आहेत खूप जणांनी, आणि खूप जणांना कॉन्टॅक्ट सुद्धा भेटलेले आहेत तिथून. म्हणजे तुमच्या मार्फत गणेश उत्सवापर्यंत तर तुम्ही सीमित नाही आहात, तुम्ही मुंबईत असलेले ढोलताशा पथकांनाही मदत करता. हो, तुम्ही आज 5 वर्षाचा प्रवास केलाय, ह्यामध्ये तुमच्या काही अपेक्षा आहेत का की फ्युचरमध्ये असं व्हावं तर गणेश उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होईल, किंवा टीएमसीनी जर ही गोष्ट केली तर गणेश मंडळांनाही म्हणजे बोलतो ना गणेश मंडळांवर जो स्ट्रेस असतो तसं बॅलेन्सिंग मूर्ती आणणं, बॅलेन्सिंग मूर्ती ही बनवणं ते मूर्तीकाराचं कौशल्य, पण ती मंडळामध्ये आणणं, स्थापन करणं आणि विसर्जन करणं हे जेवढं त्याचं कौशल्य मूर्तीकाराचं तेवढंच कौशल्य मंडळाचंही लागतं. कारण की आज जागोजागी खड्डे आहेत, खड्डे असले तरी पाऊस मेन म्हणजे पाऊस ऊन ह्याचा जो परिणाम होतो त्याच्यामुळे खड्डे आहेत, आपण एखाद्याने टाळी नाही वाजत तर तसंच आहे. आणि कुठेतरी आपणही चुकतोय. सर तुम्हाला असं वाटतं का की टीएमसीनी ती गोष्ट करावी आणि मंडळांनी त्यांना ते सहकार्य करावं? आजपर्यंत तरी टीएमसीकडून ज्या गोष्टी व्हायच्या त्याचा मेन उद्देश होता की टीएमसी किंवा गणेश मंडळ हे टीएमसीपर्यंत पोहोचत नव्हती. ती फक्त एखाद्या राजकीय पक्षाच्या ह्याच्याखाली असायची किंवा काही असायची, पण पेज थ्रू त्यांचा कॉन्टॅक्ट झाला एकमेकांशी आणि त्यामुळे ती आज मंडळ एकत्र आली. आणि एकत्र आल्यामुळे त्या मंडळाच्या आज पहिल्यांदा महापौरांशी किंवा टीएमसीमधल्या लोकांना की कळलं की अशी गणेश उत्सव मंडळं आहेत ठाण्यात जी एवढं जुनी आहेत हे आहेत. त्यामुळे महापालिकेने आश्वासन दिलं यंदा की आम्ही तुमच्या मंडळांना मिळणाऱ्या परवानगी असो किंवा रस्त्यावरील खड्डे हे गणपतीच्या आगमनाच्या आधी तुमचे आम्ही हे करू, आणि पुढील वर्षी तुम्हाला अजून चांगल्या रीतीने आम्ही मदत करू आणि तुमचा सुद्धा आम्हाला तेवढ्याच चांगल्या रीतीने हे होईल. इव्हन त्याचं पुढचं पाऊल असेल की टीएमसीने हेही सांगितले की जे मंडळ इको फ्रेंडली मूर्ती आणत असतील त्यांनाही सवलत भेटू शकते, किंवा जे ते पैसे आधी भरतात ते रिफंडही होऊ शकतात. महापौरांनी ही गोष्ट आणि महापौरांचं कल असा आहे की ठाणे हे पर्यावरण पूरक गणेश उत्सवासाठी ओळखलं जावं असं त्यांचा हे उद्देश. इको फ्रेंडली चांगली संकल्पना आहे खरं तर. म्हणजे मी ही पहिली गोष्ट महापौरांचं किंवा टीएमसीने हा जो पुढाकार घेतला मी पहिल्यांदा ऐकलं. नुकतंच तुमचं एक आर्टिकल पाहिलं होतं न्यूजपेपर मध्ये, सो त्याचा काहीतरी अनुभव सांगा की कसं काय ते जुळलं, म्हणजे महापौरांची मीटिंग आणि तो आर्टिकल कसं काय होतं आणि ते आनंदाचे क्षण कसे काय होते हे जाणण्याची. खरं तर 4 वर्ष फेसबुक थ्रू मदत चालू आहे, त्याच्यावरतीच काम चालू आहे, सगळ्या मंडळापर्यंत पोहोचत होतो, पण कुठेतरी अशी दखल महापालिकेने घेतली. महापौरांनी खुद्द मीटिंगसाठी बोलावलं होतं, कारण अनेक मंडळ आपल्या थ्रू कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्याची समन्वय समिती स्थापन झाली, पण त्यांचे प्रॉब्लेम्स काय शेवटी मंडळ आहेत ती त्यांच्या लेवलवरती होती, पण सगळ्या मंडळ शेवटी एकच प्रॉब्लेम फेस करत आहेत. त्यांच्या पालिकेकडून परमिशन असेल रस्त्यातील खड्डे किंवा मंडप बांधण्यापासून ते सगळे विसर्जन घाटांपर्यंत जो त्रास होतो किंवा शेवटी विसर्जन मूर्ती क्रे तराफा हे सगळे प्रॉब्लेम सगळ्यांचे एकच होते. मग महापौरांनी ती मीटिंग घेतली, त्याच्यावरती एक सर्व सर्व डिसिजन घेतला, त्यासाठी अधिकारी बोलवले होते, आयुक्त सहआयुक्त व सगळे नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत होते. मला सांगा की जसं तुम्ही आज ही कार्यकीर्ती सांभाळताय, हळूहळू लोकांपर्यंत पोहोचायला लागलाय आणि हळूहळू मीडियानी दखल घेतली न्यूज पेपर वगैरे, तर त्यावेळेला तुमच्या घरातल्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? स्टार्टिंगला विरोध होता, म्हणजे सर्व सांभाळून जॉब आणि हे सर्व सांभाळून
आपण स्टार्टिंगला गेलो त्यानंतर त्यानंतर मीडियाने दखल घेतल्यानंतर आम्हाला घरातून सपोर्ट केला आणि आता सध्या मी शेवटी हेच म्हणेल की प्रत्येका मंडळामध्ये आता स्पर्धा चालू आहे. तर ही स्पर्धा नको आहे आपल्याला, ही संस्कृती जपून आपण पूर्ण गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. स्पर्धा नको उत्सव. तुमच्या घरात म्हणजे कसं वातावरण होतं जेव्हा हा जेव्हा आर्टिकल आला आमचा 15 ऑगस्ट 2017 आला होता तेव्हा हा मला कधी कुठे गोष्ट माहीत नव्हती, पण जेव्हा सुशांतनी आम्हाला कॉल करून सांगितलं अरे बाबा आपला आर्टिकल आला आहे वाचा, आणि ती मॉर्निंग अशी होती आम्ही म्हणजे झालेलं म्हणजे खूप दिवस आधी आमचं असं त्याने सांगितलं आम्हाला की आर्टिकल येणार आहे, पण कधी येणार हे आम्हाला फिक्स माहीत नव्हतं. आणि 15 ऑगस्टच्या सकाळी आम्हाला फोन आला याचा की त्याने मेसेज टाकला ग्रुपवर, त्यानंतर आम्ही याला फोन केला की खरोखर आलाय का, तर तो बोलतो हो अरे खरोखर आलाय तू पेपर घेऊन बघ. मग आम्ही दोघं एकमेकांना भेटलो आणि आम्ही पेपर घेतला आणि घरातल्यांना जेव्हा सांगितलं तर त्यांचं एक ते हे होतं खूप. त्या दिवशीपासून जसं बोलत होते की अरे काय करत नाही काँग्रेस नंतर ते आर्टिकल वाचून जे त्यांचं ते एक म्हणतात ना आपण की चेंज झालं की अरे काय ते करतोय आपला बोल. तुम्हा यंगस्टर्सना एकत्र आणण्याचा एकत्र आणण्यामध्ये किंवा ठाणे गणेश उत्सव हा पेज एकत्रित ठेवण्यामध्ये मीडियाचाही तेवढाच हात आहे. मित्रांनो, आज आपण भेटलो ठाणे गणेश उत्सव समितीला, ठाणे गणेश उत्सव पेजला, आणि त्यांच्यामुळे स्थापन झालेली समिती किंवा त्यांचा ही जी कार्यकर्ती आहे त्याच्यामुळे ते आज 5 वर्षाचा प्रवास त्यांनी गाठला आहे. त्यांच्यामुळे अनेक मंडळ एकजुटीने आज चालत आहेत किंवा अनेक मुंबईतली ढोलताशा पथक आहेत त्यांच्यामुळे आज ठाण्यात वाचन करायला त्यांना संधी भेटते. आपण आज भेटलो त्यांच्याशी, त्यांच्याशी संवाद बोलून म्हणजे बोलून संवाद साधून खूप बरं वाटलं. त्यात अनेक मुद्दे होते किंवा त्यांचा प्रवास कसा होता, खडतळे वगैरे त्यांनी सगळा सांगितला, त्यांचे काही आनंदाचे क्षणही त्यांनी आपल्याबरोबर शेअर केले. आज तुमच्याबरोबर तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूसाठी आज टाईम काढून म्हणजे तुमच्या टाईम स्लॉटमधला टाईम काढून आम्हाला दिला ही फार मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच आज तुम्ही आम्हाला टाईम दिला. गणेशोत्सवतर्फे मी तुमचे आभार मानेन, कारण ठाण्याचा गणेशोत्सव कुठेतरी आम्हालाही पुढे पर्यंत पोहोचवायचा आहे, कारण मुंबईचा गणेशोत्सव आहे तसंच ठाण्यातही अनेक जुनी मंडळी जी तुमच्या थ्रू आम्हालाही पुढे पोहोचवता येतील. नक्कीच आम्ही पोहोचव आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे शेवटी.